महत्वाची असे लक्षवेधी अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये औरंगजेबचा कोण स्टेटस ठेवता अध्यक्ष महोदय? ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरुद्ध धर्मवीर संभाजी राजेंच्या विरुद्ध कटकारस्थान केला, स्वराज्याचा जो एक नंबरचा शत्रू होता त्या औरंगजेबाचा स्टेटस ठेवून राज्याचं वातावरण खराब केलं गेलं जाता अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये आपण बघत असाल राज्याच्या विविध ठिकाणी अध्यक्ष महोदय या अशा पद्धतीच्या पोलिसांनी कारवाया केल्या आहेत अध्यक्ष महोदय, तुम्हाला लक्ष द्या अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये काही लोक आहेत असं नाही चालत जे अध्यक्ष महोदय वंदे मातरम म्हणत नाहीत, पण अध्यक्ष महोदय जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा सर तनसे जुदा असेल के अध्यक्ष महोदय औरंगजेब माझा बाप आहे असे सांगणारे हे काही लोक आहेत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय बसा बसा, हे मुद्दामून बोलतायत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय, औरंगजेब तुम्हारा जगह बैठी है आप और विविध गोष्टी फिर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये चाललेत अध्यक्ष महोदय, आपल्याला या निमित्ताने अध्यक्ष महोदय हॅलो जागेवर बसा आपण, अध्यक्ष महोदय वंदे मात्र म्हणायचं नाहीये पण जिल्हा जिल्ह्यामध्ये सर तनसे जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आहेत, औरंगजेब तुम्हाला बाप आहे म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं अध्यक्ष महोदय, आमची या निमित्ताने हे अध्यक्ष महोदय आलमगीर औरंगजेब हे लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महोदय, असं तर निघून जाणार पाकिस्तान मध्ये कशावर राहता येते? नितेश राणे निवडून येतात इथे ढिंगाण, नितेश राणे तुम्ही इकडे बघून माझ्याकडे बोला, माझी एवढीच या निमित्ताने आदरणीय गृहमंत्री साहेबांना विनंती आहे, आदरणीय गृहमंत्री हे शिवभक्त आहेत, प्रत्येक भाषणाच्या अगोदर ते शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरू करत नाहीत अध्यक्ष महोदय, काय लाड चालले हे मुद्दामून चाललंय काय हरकत आहे अध्यक्ष महोदय? मी आपल्या निमित्त अध्यक्ष महोदय हे लोकांना औरंगजेबाचं एवढं प्रेम असेल तर पाठवून द्याल त्यांच्याकडे, कशाला पाहिजे हे लोक इथे? आम्हाला शिवरायांच्या राज्यामध्ये आमच्या ह्या एवढी महत्वाची लक्षवेधी आली येते, आम्ही राज्याच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात आम्हाला चिंता आहे अध्यक्ष महोदय, जिल्हा जिल्ह्यामध्ये औरंगजेबाचा स्टेटस ठेवलं जात आहे, मला ह्या निमित्ताने आदरणीय बसा देतो बसा डीसीएम साहेबांना एवढीच विनंती करायची अध्यक्ष महोदय की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारे ही जी मुलं आहेत देतो बसा ना, मास्टर माइंड कोण बसा तुम्ही शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय, या संबंधित आपण SIT स्थापन करणार का एक, आणि अध्यक्ष महोदय आपल्या डिपार्टमेंट मधले काही लोक आहेत काही सडके आंबे आहेत जे अशा पद्धतीचे लोकांना मदत करतात कारवाई उशिरा करत नाही अध्यक्ष महोदय, तर ह्या अशा लोकांबद्दल इंटर डिपार्टमेंट अंतर्गत चौकशी आपण जाहीर करणार का असे दोन प्रश्न अध्यक्ष या निमित्ताने आहेत अध्यक्ष महोदय। कुछ मुस्लिम लड़कों ने स्टेटस लगाया औरंगजेब रहमतुल्लाह अलैह, ठीक है आपने उस पर केस किया, मैं पूछना चाहता हूं उसके बाद डॉक्टर प्रकाश अम्बेडकर गए उनकी कब्रिस्तान पर फूल चढ़ाया और कहा किसी में दम है तो मुझ पर केस करके दिखाओ, क्या इस देश में दो किस्म का कानून चलता है? अगर किसी ने स्टेटस लगाया तो उस पर केस कर दिया गया, और एक आदमी चैलेंज कर रहा है आप उसको कुछ नहीं बोल रहे हो, ट्रेन में जो हादसा हुआ ना सर इसी वजह से हुआ है, जो नफरत फैलाई जा रही है 24 घंटे एक ही काम है इस कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो, ये चीज लाओ ये लाते हैं ऐसी चीजें अध्यक्ष महोदय पूरे देश में अध्यक्ष महोदय ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, हालत यह हो गई है कि आप किसी को बुरका पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है कि कब कौन किसको मार देगा, अध्यक्ष महोदय मेरी कौम चिल्ला रही है कोई मदद करने को तैयार नहीं है, कोई गलती नहीं है, ये गद्दार बोलते हैं मुझे, जो गद्दार खुश है नाथू राम गोडसे की फोटो लगाई जाए।
का प्रचार किया जा सकता है। अध्यक्ष महोदय ये सब जानबूझ करके, अध्यक्ष महोदय ये सब जानबूझ कर किया जा रहा है। ये लोग देश का माहौल खराब कर रहे हैं। अध्यक्ष महोदय